वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य 2019 भाग म्हणून आयुर्वेद आणि योगा या विषयावर नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. याचे आयोजन भारत सरकारचे आयुष मंत्रालय AIIM CCIM MUSH डॉक्टर डी वाय पाटील आणि डॉक्टर जी डी पोळ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून 5 खंडांमधील 20 देशातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. वर्ल्ड आयुष एक्सपो आणि आरोग्य 2019 आयोजन 22 ते 25 ऑगस्ट 2019 दरम्यान होणार आहे. याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजन समितीचे सचिव डॉक्टर घनश्याम मारदा व सहसचिव डॉक्टर सुकुमार सरदेशमुख यांनी सांगितले की या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पारंपरिक औषधे व इतर स्वदेशी प्रणालीचा समृद्ध वारसा प्रदर्शित केला जाईल. ही परिषद आयुषच्या सर्व घटकांना त्यांच्या आरोग्य प्रणालीची कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा दर्शवण्यासाठी व्यापक व्यासपीठ आहे. 300+ ब्रँड्स त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील. सहभागींमध्ये संस्था, महाविद्यालये, रुग्णालये, औषध कंपन्या, कृषी व अन्न प्रक्रिया कंपन्या, हर्बल सेंद्रिय उत्पादन निर्माते इत्यादींचा समावेश असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुगलमधल्या पोर्टो युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी आपल्याकडे म्हणजे असे युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी आपल्याकडे येतात आणि त्यातून अशी अपेक्षा आहे की काही करार मदार व्हावेत, देवाणघेवाण व्हावी, त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या त्यांनी मांडाव्यात आणि आपण आयुष मिनिस्ट्री आणि भारत सरकार त्यांना काय मदत करू शकेल अशा पद्धतीची चर्चा आणि त्यातून पुढे म्हणजे परदेशात आयुर्वेद प्रसिद्ध आहे, योग प्रसिद्ध आहे, पण त्यांची जर तुम्ही लीगल सिच्युएशन लक्षात घेतली तर तिथे फार अडचणी येतात कारण आपल्याकडनं त्यांना तो पाहिजे तो देता मिळत नाही. त्यामुळे प्रसिद्ध आहे, लोकांना हवा आहे, पण नियंत्रणात आपण बसत नाही त्यांचं. तर त्याच्यासाठी एक टप्पा हा की तिथे चर्चा व्हावी आणि तिथल्या सरकारच्या प्रतिनिधींसमोर आपण काही त्यांना जर मदत केली ते जर त्यांच्या सरकारपर्यंत पोहोचलं तर कदाचित त्याला अजून गती मिळेल म्हणून ही आंतरराष्ट्रीय समिती आपण आयोजित केली आहे. म्हणजे भारतीय लोकांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आणि आपल्याबद्दल आदर असणाऱ्या, आपल्या शास्त्रांबद्दल आदर असणाऱ्या परदेशातल्या लोकांना काय मदत करता येईल आणि देवाणघेवाण याच्यासाठी हे आयोजित केलं. देशमुख सर, सुकुमार सर देशमुख आणि वैद्य घनश्याम मर्दा यांनी सांगितल्याप्रमाणे ही समिती आयुर्वेद, योग, सिद्ध, युनानी या सर्व आपल्या ज्या इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन्स आहेत याच्यासाठीची होती आहे आणि त्याच्यामध्ये जगभरातून त्या त्या अधिकृत संस्था भाग घेत आहेत. आपल्या भारतातून सुद्धा परदेशात जाणारे जे काही आयुर्वेदिक डॉक्टर्स आहेत ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि ते सगळे एकत्र करून आयुर्वेदाला जगत मान्यता मिळावी, एक वैद्यक म्हणून मिळावी जे आपल्या भारतात आहे पण अन्य देशांमध्ये तितकी त्याची स्थिती कायदेशीर दृष्टीने तितकी चांगली नाही आहे, ती करण्यासाठी काही ही परिषद निश्चित अनुकूल ठरेल असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण